कैवारी हनुमान अमृत कैवारी हनुमान कैवारी हनुमान अमृत कैवारी श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुकासारिके पूर्ण वैराग्य जासे
वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासि कवि वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार तुम्हा सगळ्यांना। आपण हा निःस्पृह लक्षणाचा समास आपण गेल्या वेळेस संपवला, यातले वेगवेगळे आयाम ज्यालाही महत्वाची स्थानं यातली पाहिली, आणि त्यानंतर आता आपण आज दुसरा समास सुरू करत आहोत। पण त्याच्या आधी आपण या दोन समासांच्या मध्ये जोड कशी बघू शकतो आपण रामदास स्वामींची, कारण एक सखोल अभ्यास करण्याच्या दासबोधाचं एका मी ऐकलं, ते काय म्हणले की दासबोधामध्ये जे लिहिलंय त्याच्यावर सखोल अभ्यास तर आहेच, पण म्हणले ह्या ओवीनंतर ही दुसरी ओवी का आली, त्याच्यामध्ये स्वामीजींना काय अपेक्षित आहे, हे त्यांचा विचार प्रवाह कसा चालू आहे, हे आपण जर शोधलं तर आपल्याला आणखीन सखोल तसं त्यांच्या विचाराप्रमाणे आपली विचार बनवायचे आपले प्रयत्न तरी राहतील, तसे होतील का नाही कोण जाणे। पण निस्पृह निरूपणाची फलप्राप्ती काय बघितली की ही जी 79 80 ओव्या 6 7 आपण निरूपण आपली लेक्चर आपण इन्व्हेस्ट केले की हे शिकवण धरिता चित्ती काय होईल सगळी सुखे सर्व सुखे ओळ गती माझ्या हाताशी येते आणि अंगी बाणे महंती अकस्मात। महंताचं मी आपलं माझ्यापुरतं वर्णन असं केलं, फिअरलेस लीडर इनसाइड अँड आउटसाइड फिअरलेस स्वतःबद्दल पण स्वतःमधला कुठला दोष दिसला तो घालवायला मी फिअरलेस पाहिजे, बाहेर पण पाहिजे। मग आता ह्याची सुरुवात आणि शेवट असं आहे की ग्रंथाचं महती किंवा ग्रंथाची महानता बघण्याची एक 6 लक्षणं आपल्या शास्त्रांमध्ये सांगितली आहेत, त्यातला आपण एकच आज बघू, उपक्रम उपसंहार। ज्या सुरुवात आणि शेवट हे कसं झालंय याच्यावरनं ठरवतं की हे ग्रंथ कसा आहे। मग सुरुवात आपण गेल्या वेळेस बघितली होती की निस्पृहपणाची शिकवण मी सांगणार आहे, ती युक्ती बुद्धी शहाणपण आहे, त्यांनी काय मिळेल तर समाधान, निरंतर आपल्याला समाधान मिळेल। त्यालाच बघा शेवटच्या ओबीमध्ये समर्थ म्हणले सकळ सुखे वोळ गती। मग आता याचा दुसऱ्या समासाशी काय संबंध आहे, तर हे जे निस्पृह शिकवण म्हटली ना की निस्पृह म्हणजे भगवंताखेरीज बाकी सगळ्याची नावड असणं, म्हणजे शास्त्रामध्ये पुष्कळ तऱ्हेचे अर्थ आहेत निस्पृहाबद्दल, पण सोपा अर्थ काय केला की मला भगवंताखेरीज बाकी सगळ्यांची नावड असली पाहिजे। आता बघा आता आमचं चिन्मय मिशन इथे सुरू झालंय ना, मग आता काही जण आता पहिल्या दुसऱ्या दिवशी पहिल्याच दिवशी नव्हते, काही जण मग ते भेटले कधी नंतर पूजेच्या दिवशी, का म्हटलं कुठे होता तुम्ही काल दिसला नाही, हो म्हणले काल, तर प्रत्येक जण वेगळी वेगळी कारणं सांगितली, कुठे कुठला कार्यक्रम आहे, कुठे कसला कार्यक्रम आहे, लेझिमचा कार्यक्रम आहे, कुठे आणखीन काही कार्यक्रम आहे। मग ठीक आहे, पण मग ही आपल्याला भगवंताची आवड फक्त ती पाहिजे, बाकी दुसरं काही नको। तुम्ही कुठे लेझिम वगैरे खेळायला जात असेल तर जा बरं का, माझं काही म्हणणं नाही, पण मग आपल्याला आपली आवड घनीभूत नाही होणार। निस्पृहपणाची शिकवण भगवंताखेरीज सगळ्याची नावड पाहिजे, नको नको, हे मला फक्त एक भगवंताचं पाहिजे। युक्तिबुद्धी शहाणपण का कुठून सुरुवात करायची, तर आपण जिथे आहोत तिथून सुरुवात करायची, आपल्या देहापासून सुरुवात करू आपण। आपल्या देहापासून सुरुवात करू की मी माझ्या देहाच्या सुखासाठी, आता असं असं शब्दप्रयोग कोणी करत नाही बरं का देहाच्या सुखासाठी, पण म्हणतात कोणी आता विचारलं अरे अरविंद तुझा चेहरा का आज चहा झाला नाही वाटतं, हां तर मग माझ्या चेहऱ्यावरच समजतं की आज अरविंदला चहा मिळाला नाही। तर मग आता असं नसावं, हां तर
थोडं काही कारण प्रसंगाने म्हणा, काही माझ्या सुखवस्तू मला नाही मिळाल्या, माझी तयारी पाहिजे. आणि माझे तर हेच अंगी बाणे म्हणती अकस्मात, असं आहे निस्पृही आध्यात्मिक, आपल्याला अध्यात्म आपल्याला करायचं आहे, सामाजिक नेता बनायचं आहे, त्यासाठी मी निस्पृह पाहिजे, मी कशामध्ये अडकलेला नको, नाही तर काय मग बरोबर नाही असं. तर त्याचं सगळ्याचं वर्णन या हे नेतृत्वाचेच गुण आहेत, पण तिथे भिक्षा निरूपणामध्ये तिथे स्वतःच्या गरजा, गरजा किती न आवड किती, यातला आधी पहिले प्रथम भेद आपल्याला समजायला पाहिजे की ही माझी आवड आहे का माझी गरज आहे. तर त्या समजण्यासाठी त्यांनी हे भिक्षा निरूपण केलं. आणि याच्यावर जास्ती जरा चिंतन व्हावं म्हणून आपण एक आपल्यालाच प्रश्न विचारला होता की खरं तर आपल्याला भिक्षेवरती चिंतन करायचं आहे, पण आता त्याचं व्यक्त स्वरूप आजकाल जास्ती करून आता काय त्याला म्हणतो भीक मागतात असं, किंवा दान मागतात, किंवा जे काही तुम्ही त्याला शब्द वापरा, तर त्याच्यापासूनही भिक्षा रामदास स्वामींनी त्याला बघा उपासनेचं स्वरूप दिलं रामदास स्वामींनी. तर ही भिक्षा आणि कशी ओळखायची की जनसामान्य ज्याला आपण जनसामान्य ज्यात भीक मागणं म्हणतो ती कशी ओळखायची, तर बघा तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी चिंतन मला होमवर्क पाठवले. आपण दोन तीन आता जेवढा वेळ आहे तेवढ्या मध्ये करूया. मी राजश्री ताईंना विनंती करतो की तुम्ही सांगता का तुमचे विचार, हो सांगेन सांगेन. तर आता मी हे बघा मी इथे आणलेत, पण मी इथे सगळ्यांना वाचता येणार नाही म्हणून मी मी हे सुट्टी हो असं थोडं त्याचं ब्रेकडाऊन केलंय असं. मी ते वाचून इथं दाखवू आहेत बघा, इथे तुम्हाला मी तुम्हाला समजेल असं त्याच्या ह्याच्यात केलंय मी. का. हाँ, भीक आणि भिक्षा. नमस्कार सर्वांना. भीक आणि भिक्षा यातला फरक असा, भीक म्हणजे काय तर भीक मागणारा जो असतो तो भिकारी असं म्हणतो आपण त्याला, तो असतो अभागी, तो असतो विकारी, अज्ञानी. भीक मागणे म्हणजे शिक्षा, यास त्याला गुरु असत नाही म्हणून त्याला ज्ञान मिळत नाही, त्याची अवस्था भ्रमित असते, देहबुद्धी त्याची सुटत नाही, विषयातच तो अडकून पडतो, असमाधानी, लाचार, निर्लज्ज, ढोंगी तो असतो, फसवेगिरी लुच्चेगिरीचा त्याच्या ठाई कळ सहेला असतो. संग्रही वृत्तीची अतिवाढ, कष्ट न करता दुसऱ्यापुढे हात पसरून सोपेपणाने पैसा, धन, अन्न मिळवून जगण्यातच जीवन घालविणारा हा करंटा जीव, दरिद्रीपणाचे प्रदर्शन मांडत समाजाला सतावणारा, छीतू करून घेणारा हा प्राणी, सतत रडगाणं ऐकवणारा, अप्रिय वाटणारा असा. पूर्वजन्मीचे कुसंचित आणि या जन्मीची दुर्बुद्धी, विचारांचा ऱ्हास त्याचा झालेला असतो. ही ईश्वर इच्छा नव्हे, हा मिळालेला शाप आहे, हे कुकर्माचे फळ आहे, कर्मबंधात अडकत तो जातो. ईश्वरास ही भीक अप्रिय आहे. भिकेवर पोट भरणे म्हणजे विषावर दुर्बळ शरीर आणि मन करणे, मानापमानाच्या पलीकडे गेलेला हा एक क्षुद्र जीव. आता भिक्षा म्हणजे काय ते आपण पाहूया. भिक्षा मागणारे जे असतात ते महंत असतात, संन्याशी असतात, भाग्यवान असतात, निर्विकारी ज्ञानी असतात. भिक्षा मागणे म्हणजे दीक्षा आहे, गुरुकडून संन्यासाने घेतलेले हे व्रत आहे, ती दीक्षा. भिक्षा मागण्याने देहबुद्धी हळूहळू लयास जाते. प्रापंचिकासारखा वस्तूंचा आणि खाद्यपदार्थांचा संग्रह तो करत नाही, समाजातील चांगल्या लोकांकडेही तो जातो आणि वाईट लोकांचा तो असा विचार करत नाही, तो सर्वांच्या घरी जातो आणि एक मूठ कोरड्या धान्याची भिक्षा मागून त्याचे जेवण बनवून तो जेवतो. त्यास निराहार व्रताचे पुण्य लाभते, रोज जणू अमृताचे सेवन तो करतो आणि त्याच्यामुळे तो पुष्ट आणि उत्साही बनतो.
भिक्षेच्या निमित्ताने तो भ्रमंती करतो आणि त्यास त्यामुळे प्रतिष्ठा मिळते, त्याचे समाजातील महत्त्व कमी होत नाही. त्यांनी मागितलेली थोडी आणि साधी भिक्षा सर्वांना परवडणारी असते. त्याने केलेले भगवंताचे गुणगान लोकांना आवडते. ईश्वरास देखील भिक्षा प्रिय आहे. श्री दत्तगुरु शिव भगवान शिवा गोरक्षनाथ सुद्धा भिक्षा मागत. हे निस्पृहतेचे लक्षण आहे. भिक्षेमुळे तिरसटपणा, अहंभाव कमी होतो, लाज वाटत नाही. भ्रमंतीमुळे नव्या ओळखी होतात. असुरक्षतेची भावना त्यास स्पर्श करत नाही. चोर समाजाची त्यास भीती वाटत नाही. भगवंत कार्य करण्यात वेळ मिळतो. वेळेचे जीवनाचे सार्थक होते. साधी राणी व उच्च विचारसरणीचे हे एक उदात्त उदाहरण. कर्मामध्ये दिव्यता येऊन लोककल्याण घडते. निरपेक्ष कार्य केल्याने, ईश्वरप्रिय कर्म केल्याने कर्मबंधातून सुटका होते. भ्रमंतीमुळे संकटांचा अंदाज येतो व त्यावर मात करता येते. तो प्रतिष्ठित प्रज्ञावंत समाजसुधारक असतो. समर्थ चौपदीमध्ये देखील समर्थ पावन भिक्षा दे रे राम असे मागतात. वा बघा, त्यांनी किती सुबद्ध लिहिलंय. याच्यात एकच फक्त कॉमेंट करतो की त्यांनी म्हटलंय की अशी साधी सिंपल आणि एक मुठभर भिक्षा, मला तो शब्द गमतीचा वाटला, मी चूक म्हणत नाही, मला ते आठवलं, ती परवडणारी असते असं तुम्ही म्हटलंय. ते कसं ते सांगतो तुम्हाला सगळ्यांना ऐकून, मांडववाले गोखले हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल, पुण्यामध्ये मांडववाले गोखले. त्या मांडववाल्या गोखल्यांची आठवण सांगतो. ते आता जे आहेत ना, ते आता असतील 60-65 वर्षाचे असतील. तर हे आता त्यांनी पुरुषोत्तमांची आठवण सांगितली, हे भिक्षेचं सांगतोय मी. तर त्यांचा जेव्हा पुरुषोत्तमांचा पुण्यामध्ये पहिला यज्ञ होता, अजून काही चिन्मय मिशनचा प्रसार जास्ती झाला नव्हता. हे आता 68-69 सालच्या त्याच्या आसपासची आठवण आहे. हे त्यावेळेस तरुण होते अगदी. तर त्यांना काय वाटलं काय माहिती, म्हणले आपण त्यांना भेटायला जाऊ. तर त्यावेळेस त्यांचा मुक्काम खरोखरच धर्मशाळेत होता, पुरुषोत्तमानंदांचा. आणि म्हणे मी त्यांना असं पण एक सरळ विचारायला, मी म्हणे त्यावेळेस कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होतो, मी सायकलवर टांग मारून गेलो आणि जाताना म्हणे म्हणे आपण स्वामीजींना भेटायला चाललोय काय, म्हणे मी दोन सफरचंद विकत घेतली आणि गेलो. स्वामीजींना भेटलो तर म्हणे तेव्हा तिथे गेल्यावर कळलं की त्यांची अजून म्हणे 1.5-2 झाले होते आणि त्यांची दुपारची भिक्षा झालेली नव्हती, त्यांना कोणी दिलं नव्हतं कोणी काही. ते म्हणले ते असू दे, तू कशाला आला तर भेटायला ते सांग. तर त्यांनी काय विचारलं त्यांना, हे मी त्यांनी सांगितलेलं सांगतोय त्यांचे शब्द. ते म्हणे मला घरातनं विरोध आहे, मी एका मुलीच्या प्रेमात पडलोय, तर मी काय करू. त्यांनी त्याला काय म्हटलं की तुझं खरं प्रेम आहे का तिच्यावर, तो म्हणला हो. ते म्हणे मला वचन दे की मी तू तिला फसवणार नाहीस. म्हणले हो मी वचन देतो फसवणार नाहीस. बरं म्हणले आता तीच त्यांची पत्नी आहे, तिच्या देखतच सगळं संभाषण चालू होत. तर ते म्हणले नाही, तर म्हणे स्वामी तुम्हाला मी काहीतरी आणतो हे त्याने सांगितलं. म्हणले तर तुम्हाला मी काय देऊ, म्हणे आणलेस की दोन सफरचंद पुरेत मला, पण म्हणे तुमचं जेवण नाही झालं, हे आत्तेच्या म्हणे आपण दोघे जेऊ. आणि ते सांगा मोठं सफर, त्यात एक छोटं फळ होतं एक थोडं मोठं होतं. आणि म्हणे मोठं फळ मला दिलं, छोटं फळ स्वतः घेतलं, ते कापून आम्ही दोघांनी त्यांचं खाल्लं. पण बघा की त्यांनी कधी स्वतःचे ते उदात्त असतात, भिक्षा मागत नाही. ते म्हणे त्यांना ते कौतुक त्याचं काहीच नव्हतं, भिक्षा नाही आली काय तुम्ही पुण्याचे लोक वगैरे असं काही म्हणला नाही, म्हणले नाही स्वामीजी. आणि फार असं ते हे उपासना आहे, तेज आहे. मग आता सांगा त्यांच्या आश्रमासाठी इतकं त्यांनी त्याला त्याच्या पोटात शिरून, त्याच्याकडनं मुलीची आई वडील काय सांगणार नाहीत इतकं त्याला
घट्ट त्याला सन्मार्गाला लावला, असं तेज असत हे आपण विसरता नाही का, की त्यांना भिक्षा म्हणजे काय, तर बघा त्यांना फळ पुरलं बघा. याचा एक आणखीन एक आठवण सांगतो की हे एक फळ कसं पुरलं त्याच्यावरनं. आता तुम्ही माझ्याकडनं पूज्य गुरुदेव रानड्यांचं नाव बरेच वेळा ऐकलं असेल, तर माझ्याकडे एक छोटं पुस्तक आहे त्याच्यात एक आठवण आहे. त्यांना त्यांनी एकांनी विचारलं की त्यांना त्यांच्या ओळखीतले जण रामभाऊ म्हणत, पण रामभाऊ तुम्हाला एवढं कमी खाणं कसं पुरतं, कारण अतिशय कमी जेवत ते. तर त्यांनी काय सांगितलं हे आपल्याला उत्तेजना किंवा आपल्याला आधार म्हणून मी शेअर करतोय, कारण आता पुरुषोत्तमांनी एक छोटंसं फळ खाल्लं आणि त्यांचं जेवण झालं, तर ते रामभाऊ काय म्हणले त्यांना, अरे म्हणे साधना जर ज्या दिवशी जास्त झालेली असते ना, म्हणे काही काही वेळेला माझं फक्त म्हणे वासाने पोट भरत. अरे बापरे, हे आता आपण फक्त ऐकूनच घ्यायचं बरं का, माझ्यासारखा मनुष्य असेल तर वास आल्यावर म्हणलं तर जप नंतर करतो, आधी जाऊन तो पदार्थ खाऊन घेतो. ते माझ्यापर्यंत ती पाळी येतच नाही. पण हे आता आपल्या आत्ताच्या शतकातले आपल्यासारखी माणसं, त्यांनी काय सांगितलं, हे ज्या दिवशी साधना चांगली झाली असेल, नाम जा ते नाम असं नाम जास्त नाम मनासारखं झालं असेल, म्हणजे फक्त वासाने सुद्धा पोट भरतं, मग म्हणे मी एटिकेट्स म्हणून थोडं खातो घरामध्ये, पण माझं पोट भरलेलं असतं. हे आपल्याला शक्य आहे बघा. ते ठीक आहे. आता सुनीता आल्यात का, मला सगळे एका वेळी दिसत नाही आहेत, तर कॅमेरा ऑन करा. हो हो आहे मी. हा मग कॅमेरा ऑन करा तुमचा, आता हाँ तुमचा आपण बघूया, आणि मग मिहीर त्यांना स्पॉटलाइट करा. हाँ सांगा, तुम्हाला हरिओम. दिसण्यासाठी तुमचं चिंतन मी मांडलंय इथे. हाँ हो हो धन्यवाद. हरिओम. छोटा आहे म्हणजे असं डिटेल मध्ये नाही दिलं मी. हे बघा, प्रत्येकाचं चिंतन योग्यच आहे, तुम्ही मस्त लिहिलेत, वाचा. ठीक आहे. भीक आणि भिक्षा हे परस्पर विरोधी शब्द आहे. जरी दोन्ही शब्दांचे कार्य एक असले तरी त्यामागचा हेतू वेगळा आहे. भीक मागितली जाते आणि भिक्षा पण मागितली जाते. जेवढे शुद्ध कारण तेवढी शुद्ध त्याचे रिझल्ट. देणारा भीकच देतो आणि भिक्षेसाठी पण भिक्षा देतो. देणे हेच कार्य आहे पण कारण हे देणाऱ्याच्या दृष्टिकोनातून भीक आणि भिक्षा विभिन्न करते. भीक ही व्यावहारिक दृष्टिकोनातून वाईट नजरेने पाहिली जाते. भीक ही वाईट परिस्थिती द्रष्टविते. भिक्षा ही साधक परिस्थिती द्रष्टविते. म्हणजे भीक मागणारा आणि भिक्षा मागणारा वेगळा आहे का? कारण भीक मागणारा अविद्या दर्शवितो आणि भिक्षा मागणारा ज्ञानी म्हणून ओळखला जातो. भीक मागणारा वासनेत अडकलेला आहे, त्याला त्याच्या क्षमतेचा विसर पडलेला आहे. त्याचबरोबर भिक्षा मागणारा अलिप्त शांत आणि वासनेच्या बाहेर कार्य करत आहे. तो साधक आहे, त्याला त्याच्या क्षमतेची पूर्णपणे माहिती आहे, तरी सुद्धा त्याने वैराग्य पत्करले आहे. तो निस्पृहतेने भिक्षा मागतो. बघा, इतका ससिंग, माझ्या माझं माझं असं मत आहे बरं का, हे आपण हे विचार काही जण म्हणतील आम्हाला आधीच माहिती होते, ठीक आहे हरकत नाही, पण जेव्हा आपण कागदावर लिहून काढतो ना, हे लिहायला आता तिनं हे 4 मिनिटात वाचले बरं का, पण तिचे विचार तिचे 4 मिनिटं नाही 4 तास चालू असतील, अधून मधून गाडी ड्राईव्ह करत असताना, इकडे तिकडे स्वयंपाक करताना, मग ते फॉर्म्युलेट झाले. आणि तीच आपली आणखीन साधनेला, आता असं आहे आपलं एका जागी बसून नाही जप होत जास्ती, ह्या अशा प्रश्नांवर विचार करायचा आणि मग लिहायचं. कोणाला पाठवलं नाही तरी चालेल, मला पाठवा असं म्हणणं नाही माझं, पण त्यांनी आपलं चिंतन त्या विषयावर एक आपल्याला आलंबन, ज्याला टेक्निकल वर्ड आहे आलंबन असं, त्या विचार विचार ठीक आहे. आता आपण आणखीन एक बघू. नंदिनीताईंना मी विनंती केली होती, तर नंदिनीताई आल्यात का, मी वाचणार का, मला काही दिसत नाहीये कोणी. तर ठीक आहे, मी ते शेअर करतो.
तर बघा, हे पण आपण नीट लक्ष देऊन आपण ऐकूया. हे फार सुंदर विचार आहे. भिक्षा आता पूर्वीच्या स्वरूपात फारशी अस्तित्वात नाही. पूर्वी साधू संत, बैरागी, वसुदेव हे परमेश्वराच्या नावाचा मोठ्यांदा उच्चार जय जयकार करून भिक्षा मागत असत. त्यांच्यापैकी तुमच्यापैकी जे कोणी हे ऐकलं असेल ना, फार सुंदर वातावरण असतं, अतिशय पहाटे ते करतात ते. तर भिक्षा घालणे म्हणजे सामाजिक कर्तव्य करणे किंवा पुण्य कर्म करणे किंवा भक्ती व्यक्त करायचं एक पद्धत, या दृष्टीने या भिक्षेकडे पाहिलं जात असे. संन्यासी महंतांचे चरितार्थाचे काही साधन जवळ बाळगत नाही, त्यामुळे त्यांना भिक्षा घालणाऱ्याला सुद्धा सात्विक आनंद होत असतो. बघा त्या मांडववाल्या गोखल्यांना कसा झाला, त्या किती वर्ष झाली तरी आता त्यांनी ती आठवण मला सांगितली. तर सात्विक आनंद असतो तो, कधी कोणी आपल्यापासून हिरावून घेत नाही. भिक्षा मागणारा सहजपणे आपल्या बोलण्यातून ईश्वर भक्ती, राष्ट्रभक्ती, समाजाचे एकीकरण याचं प्रबोधन साधत असतो. त्यामुळे भिक्षा देणाऱ्याला आपण काही देत आहोत यापेक्षा फार महत्वाचं वाक्य आहे, आपण काही देत आहोत यापेक्षा आपण काही मिळवत आहोत अशी भावना असते. तर या उलट आता बघा, समर्थ रामदासांनी भिक्षा मागण्याला एक वेगळेच परिमाण दिले, एक लेवल दिले. वरील सर्व कार्य साधत असताना त्यांनी शिवाजी महाराजांच्या राजकारणाला आणि पर्यायाने स्वातंत्र्य प्राप्तीलाही मदत केली. भीक मात्र अजून त्याच स्वरूपात आढळते. भीक मागणे किंवा घालणे यामध्ये भिकेकडे बघण्याच्या स्वरूपात फारसा बदल नाही. दोघांची काही साम्य बघू आता. दोन्हीमध्ये मागणारा आणि देणारा असतो, हो की नाही? मग घेणाऱ्याकडे जे नसते ते देणाऱ्याकडे असते. हां, घेणाऱ्याकडे जे नसते ते देणाऱ्याकडे असते. गरज हा मागणाऱ्याचा हेतू असतो. घेणाऱ्याचा हात खाली, देणाऱ्याचा हात वर. कधी देणाऱ्याकडे देण्याकरता भरपूर नसले तरी तो आपल्यातला वाटा देतो. दोन्हीमध्ये घेणारा भिकेच्या त्या भिक्षेच्या मोबदल्यात शुभेच्छा किंवा आशीर्वाद देऊ इच्छितो. आणि दोन्हीमध्ये थोडा का होईना अहंकाराचा नाश असतो. दोन्हीमध्ये देणाऱ्याचा हेतू शुद्ध निस्वार्थी असेल किंवा नसेल. तर आता याच्यामध्ये आता फरक काय बघ. भीक आता हे आपण आधी बघितले, तुम्ही बऱ्याच जणांनी सांगितले आहे. भिकेशिवाय चरितार्थाचे साधन नसते म्हणजे त्यांनी आपण त्यांनी टाळलेलं असतं, बरं का? खरं असं नाही आहे. भीक घेणारा नेहमी एकाच ठिकाणी जात असेल त्याला निंदे पण येतं, पण भिक्षेकरी सतत फिरत असतो. हे आता रामदासांनी विशेष सांगितलंय की नवीन ठिकाणी जा. भिकेमध्ये प्रधान हेतू पोट भरणे हा असतो, तर भिक्षेमध्ये हेतू उदात्त असतो, उदार असतो आणि हक्काच्या जाणीवेचा सुद्धा असतो. आता देणाऱ्याच्या दृष्टीने फरक बघ. हे तर साम्य बघितलं, देण्याच्या दृष्टीने फरक बघ. भीक घालणाऱ्याला कधी अहमची बाधा, कधी कणव भूत दया भरते किंवा कटकट नको अशी भावना असू शकते, तर भिक्षेमध्ये देणाऱ्याला कर्तव्यपूर्तीचे समाधान आणि सहकार्याची जाणीव असू शकते ऍज अ कॉन्ट्रीब्युटर. भीक घालणारा नेहमी वरचढ असतो, तर भिक्षा देणारा, हे आता यांनी पण सांगितलं सुनीतांनी, भिक्षा देणारा नम्र आणि सहकार्य करणारा असतो. आता निगमन करतात, कन्क्लुजन. भिक्षा आता पूर्वीच्या स्वरूपात अस्तित्वात नसली तरी आजकालचे देणगी मागणे या फंड रेझिंग हे त्याच प्रकार आहेत का? काही पारमार्थिक संस्थातून साधू संतांना भिक्षा स्वरूप भोजन देणे ही एक भक्ती व्यक्त करण्याची व सेवेची संधी म्हणून अस्तित्वात आहे. त्या निमित्ताने सत्संग घडतो. मनाला व शरीराला चैतन्य देणारा तो एक प्रघात आहे, प्रॅक्टिस आहे. पुढच्या पिढीला व स्वतःला सुद्धा
दातृत्वाची सवय करून देणारा आणि महत्त्व पटवणारा हा एक उत्तम उपचार आहे. तरी पण अहम थोडासा तरी कमी झाल्याशिवाय भीक किंवा भिक्षा मागणे कठीण आहे. हे त्यांनी उत्तम सांगितलं. तर बघा की हे सामाजिक संस्थांमध्ये काही ना पटत नाही की हे असं काय मागतात किंवा काय. असं एक तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो, घडलेलंच सांगतो. आता मी पवईला गेलो होतो ना, आता सत्संगामध्ये अनेक तऱ्हेचे लोक येत असत काही. तर एक कॅनडाहून भारतात स्थायिक होणारे, मला असं वाटतं ही आठवण सांगितली आहे मी आधी, पण आता पुन्हा ऐका. आता काय मला आठवली, आता मी सांगतो, तुम्हाला ऐकल्यासारखी वाटत असेल तर पुन्हा ऐका. आता काय करू, ते त्यांना मिशन मध्ये काही काम करत होते, अकाउंटंट होत्या गृहिणी, त्यांना भारतात स्थायिक व्हायचंय आणि मिशन मध्ये काम करायचं होतं. तर गुरुजी म्हणले या तुम्ही 8-10 दिवस, बघू आपण काय. ते मग ते बघितलं त्यांनी, जे जे कोण येणार आहे त्यांना गुरुजींना काही घेऊन येत असत, काही भेट पदार्थ म्हणा जे काही आहे. हे तर मी साधं सांगतो, खूप पुष्कळ पुष्कळ लोक प्रेमाने आणतात हो, किती आणतात. तर त्यांना त्या तेवढ्या दिवसाच्या दिवशी काय म्हणल्या की हे म्हणे असे लोक तुम्हाला का आणतात. त्यांनी गुरुजींना मोकळेपणे विचारलं. आता बघा आता सत्संगामध्ये विचार कसा करायचा ते शिकतो आपण. गुरुजी म्हणले हे तुम्ही मला का विचारता, पण मी तर काही सांगत नाही त्यांना आणायला, म्हणून जे आणतात त्यांना विचारा तुम्ही, मी काय करू. त्यांनी बघा त्यांचा प्रेस्टिज इश्यू नाही बनवला, इतकं गोड आठवणी असतात ह्या. आहा, ते म्हणले तुम्ही मला का विचारता. तुम्ही जे आणतात त्यांना विचारा ना, म्हणे मी तर काही आणायला सांगत नाही. ठीक आहे, तर आता फास्ट फॉरवर्ड करू. मग त्या आणखीन 6-7 महिन्यांनी पुन्हा आल्या. मग त्या आल्या तर त्यांनी त्या काहीतरी घेऊन आल्या त्या बरोबर. ते त्यांनी गुरुजींना दिलं. ते गुरुजींच्या लक्षात होतं, ते त्यांना थांबले. ते म्हणले हे बघ म्हणे आता तू आणलंस, तू का आणलंस. तर 6-7 महिन्यामध्ये त्यांची मैत्री, प्रेम, आदर, महत्व पटलं असेल त्यांचं. असं आहे की अहमपणा हळूहळू कमी होतो, संत संगतीमध्ये महत्व पटत, असे अनेक आहेत. तर ती असं आपण आपल्या तऱ्हेने विचार करतो की आपण म्हणतो हे ते इथे यांना एवढे का आता काही काय आणून दिलं, का गरज आहे का त्यांना याची. तर गरजेचा प्रश्न नाही आहे, प्रेमा प्रेमापोटी त्यांनी दिलंय ते. त्यांनी ते स्वीकार केलं, हा दे आणणाऱ्याला असं वाटतं बरं झालं स्वीकारलं. त्यांच्याकडनं आणखी त्याचं आणखी वेगळं काम होतं. या भिक्षा देणाऱ्याला समाधान मिळतं भिक्षा देऊन, त्याला धन्य वाटतं. किंवा आता मी तिथे ऐकलेले शब्द सांगतो, कोणी म्हणले स्वामीजी आज माझा पैसा, मी आय कोट हिज वर्ड्स, स्वामीजी आज माझा पैसा सत्कारणी लागला असं म्हणले. वा वा, असं वाटणं सुद्धा किती धन्य आहे की नाही हो, की माझा पैसा कमावलेला भगवंताने आपल्याला दिलाय, गेल्या जन्मीच्या पुण्याने मला पुष्कळ मिळालंय, मी शेअर करतोय, आता गुरुंना दिला. ठीक आहे, आता इतकं आपलं झालं. आता आणखीन कोणाला काही कोणी पाठवलं नाहीये होमवर्क, त्यांना सांगायचंय का, मीनाताईंना सांगायचंय का. सांगा. मिहिर तुम्ही मीनाताईंना काय म्हणतात, हायलाइट काय, फोकस काय म्हणतात ते करा. हे अतिशय संक्षिप्त लिहिलेलं आहे, बहुतेक सगळे मुद्दे या तिन्ही लिखाणांमध्ये आलेले आहेत, हरकत नाही, पण माझं आणि काहीतरी मी ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये. सांगा सांगा. भिक्षा आणि भीक, दारावर येणारा भिकारी सुद्धा बाई भिक्षा द्या असंच म्हणतो, आणि एक संन्यासी पण ओम भवती भिक्षाम देही असंच म्हणतो, पण त्याच्या मागण्यात बराच फरक असतो. भीक मागणारा असहाय्य परिस्थितीमुळे याचना करतो, त्यात दुर्बलता, लाचारी आणि परतंत्रता दिसते. जे देऊ ते आणि जितकं देऊ तितकं घेण्याची त्याची तयारी असते. हा जीव समाजाच्या दयेवर आणि दातृत्वावर जगतो. स्वतःचं काम करण्याची फारशी हिंमत नसते किंवा इच्छा नसते. भिक्षा मागणारा संन्यासी असतो,
काही संन्यासी शिजलेलं अन्न घेतात पण मोजकच, काही फक्त धान्य घेतात तेही मुठभर आणि मग स्वतः शिजवून खातात. हे आपले नवनाथ पंथातले लोक आणि स्वतः शिवशंकर यांनी सुद्धा केलेला आहे. हा त्यांचा नियम असतो, ते कधीही संग्रह करत नाहीत. संग्रह म्हणजे तुम्ही देहबुद्धी जुडता असा अर्थ होतो. भिक्षा हा मार्ग त्यांनी स्वेच्छेने निवडलेला असतो. त्यात लाचारी, दुर्बलता किंवा असहायता नसते. ते गावोगावी भटकत असतात. हा वैराग्याचाच एक भाग असतो. म्हणजे देहाची बुद्धी कमी झाली की उरलेला वेळ ईश्वर उपासना आणि ग्रंथ पठणात जातो. त्या विद्येचा उपयोग समाज कल्याण करण्याकरताच वापरतात. श्री समर्थ ह्याच संन्यासी मार्गाने राहिले. त्यांना वार लावून जेवण सुद्धा परतंत्रता वाटते. परंतु पूर्वी आपल्या महाराष्ट्रात वार लावून शिक्षण पूर्ण केल्याची उदाहरणे आहेत. दिस वॉज अ सोशल सेफ्टी नेट. तसंच कोणाच्या तरी आश्रित म्हणून राहून शिक्षण पूर्ण केल्याची पण उदाहरणे आहेत. राहण्याच्या बदल्यात ही मुलं घरातली आणि बाहेरची देखील कामे करीत असत. यात पारतंत्रता असली तरी लाचारी नव्हती. गरिबीवर मात करून पुढे जाण्याचा हा एक मार्ग होता. त्यात विद्यार्थ्यांची परिस्थिती त्यात विक्षिप्त परिस्थितीशी झगडण्याची जिद्द आणि चिकाटी होती. ही भिक्षा नसली तरी भीक नक्कीच नव्हती. त्याच्यावर तुमचा विचार मला आवडेल. नमस्कार. वा, असे साधक म्हणून त्यांनी सांगितलं की वार लावून जेवू नका, पण आता राईट आपल्या राईट विद्यार्थ्याला म्हणून योग्य आहे ते. आता राईट अनेक राईट संस्था अशा आहेत की जिथे ते वार लावून त्यांचे जे प्रचारक म्हणून जे असतात की नाही, या ते ठरवलेलं असतं. म्हणजे उद्देश हा की उदरभरणाची काळजी न करता त्यांनी जे काही त्यांचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलंय त्याच्यासाठी त्यांचा सगळा वेळ त्यासाठी लागला. आता साधक म्हणून जेव्हा तुम्ही साधू संतांचं उदाहरण दिलं, एक मुष्टीभर भिक्षा, तर बघा आपण रामकृष्ण परमहंसांचं नाव ऐकतो, पण त्यांनी जे पूर्ण वेळ ते गुरु म्हणून प्रकाश झोतात येण्याआधी त्यांनी बरीच आधी 17-18 वर्ष ते काली मंदिरात होते. तर ते काय करायचे, ते शिधा म्हणजे कोरडं तांदूळ आणि डाळ हे वेगळे घ्यायचे आणि त्यांचं अन्न स्वतः शिजवायचे नदी किनारी आणि ते खायचे. तिथे भंडारा असायचा त्या काली मंदिरामध्ये, पण ते खायचे नाही. बघा, त्या जेव्हा त्यांची साधने नंतर साधना परिपक्व झाल्यावर ह्या देहामध्ये त्यांना मग सगळं त्यांना जेव्हा एकत्र जग एक दिसलं, मग ते त्या ज्ञानी पुरुषाला हे बंधन नाही, पण ते स्वतः अन्न शिजवून खायचे. आता आपल्याला आता बघा, कल्पना येण्यासाठी आपल्या घरी सगळं आहे हो, फाटी गोळा करायला लागत नाही, कोरडं लाकूड बघायला लागत नाही, काही नाही, सगळं गॅस स्टोव मायक्रोवेव्ह सगळं आहे, पण स्वतः स्वयंपाक करून सोपं आहे का सांगा. एवढ्या सगळ्या सुखसोयी असताना स्वतः स्वयंपाक करून खाणं किती जणांना सोपं वाटतं. असं आहे, ठीक आहे. शिल्पानी फोन करून सांगित होत, तिला सांगायचं आहे. शिल्पा आहे आहे का? हा आहे. हो, तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये पण आधी त्यांनी सांगितलेले मुद्दे आहेत बरेच, ते मी रिपीट नाही करणार. मी फक्त जे थोडे ॲडिशनल आहेत ते सांगते. हा, तुम्ही तो सांगा आणि मग भावनानी हात वर केलाय, हो हो भावनानी सांगितल्या, मग तिचं ऐकू आपण भावनांचं आणि नंतर मग आपला आजचा विषयाचा थोडं बघूया. हा, सांगशील. तर आपण बघितलं ते की समर्थांनी सांगितल्याप्रमाणे जो भिक्षा घेतो तर त्याच्या त्यांनी सांगितलंय की मुठभरच धान्य घ्यायचं, तर त्यासाठी त्याच्या इंद्रियांवर चांगलाच ताबा ठेवावा लागत असेल त्याला. आणखीन तो भ्रमण करत असल्यामुळे तिथल्या लोकांचं समाजाचं जवळनं निरीक्षण करता येतं त्याला, त्यांचं काय शंका कुशंका असेल त्या पण त्याला दूर करता येतात. आणि
तर अशा प्रकारे लोकांना एकत्र आणून समाजात सुव्यवस्था आणणे आणि त्यांना भक्तिमार्गाला लावणे असा भिक्षेमागे समर्थांचा फार मोठा विचार आपल्याला दिसून येतोय त्याच्यामध्ये. बाकी मी त्या म्हणजे बाकीच्यांनी सांगितलेले तेच मुद्दे आहेत त्याच्यात. नमस्कार. ठीक, तो भावना तुम्ही सांगा. अनम्यूट करा. अनम्यूट केलं, हाँ, अनम्यूट सांग. केलं. येते ऐकू. आवाज येतो? हाँ, हा, सगळ्यांना माझा नमस्कार. आणि आत्ता जे शेवटचं त्यांनी वाचलं ना, त्याचा मला प्रत्यक्ष अनुभव माझ्या वडिलांकडनं मिळालेला. मी लहान असताना त्या काळात त्यांनी सुद्धा वार लावून माधुकरी मागून शिक्षण केलं माझ्या वडिलांनी. ते प्रोफेसर रिटायर झाले तेव्हा प्रिन्सिपल होते कॉलेज ऑफ एज्युकेशन. आणि पुराहितांच्या घरात त्यांचा जन्म झालेला. म्हणजे आमचं आडनाव जोशी आहे. आम्ही देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण दोन्ही घरी, म्हणजे माझ्या आईकडे आणि वडिलांकडे पण. तर आम्ही लहान असताना त्या दोघांनी आम्हाला त्यांच्या जीवनातल्या गोष्टी अनुभव आम्हाला सांगितला. ओके. आम्ही लहान असताना तेव्हा वडिलांनी सांगितलं की त्यांनी पण त्यांचं शिक्षण माधुकरी मागून केलं. आणि त्या काळामध्ये असं नव्हतं की त्यांना खायला मिळत नव्हतं किंवा गरिबी होती, पण त्यांना एक ते समाजामधला आदर सत्कार मिळवण्याची पण इच्छा होती. आणि त्या काळामध्ये लाईट वगैरे नसायचे, तर रस्त्यावरच्या खांबावरच्या लाईट खाली त्यांनी अभ्यास केला. एवढी त्यांची स्वेच्छा होती साक्षर व्हायची. तर मला या सगळ्या गोष्टींची माझ्या वडिलांची आठवण आली. कारण त्यांनी मला मला मोठा प्रश्न होता की मग माधुकरी आणि भिक्षा ह्याच्यात काय फरक आहे. काय आहे फरक? माधुकरी आणि भिक्षा एकच झाली ना. कारण की मला असं वाटतं की आता मी लहानपणी असं ना, आमच्या दाराशी सकाळीच पहाटे रामदास यायचे. रामदास माझी गुरु आई मला ठाव द्यावा पायी, असं म्हणून ते दररोज सकाळी भिक्षा मागत जायचे आमच्या दारावरनं. आमच्याकडनं आम्ही खूप करायचो, माझे आई वडील वगैरे. तर आणि त्यांचे मोठे भाऊ सुद्धा ह्याच पूजा व्रतांमध्ये वगैरे होते, पुजारी होते त्यांचे धाकटे भाऊ पण. पण माझ्या वडिलांचे वडील मात्र लहानपणीच वारले. ओके. पण त्यांना हे सगळं कमवायची इच्छा होती. तर शेवटी त्यांना माधुकरी मागून त्यांनी ते सगळं शिक्षण पूर्ण केलं. तर मला हा आपण प्रश्न असं होता. असं प्रश्न तुमचा समजला मला भावनाताई, यातला हाँ फरक काय. तर मी फक्त आपण एक थोडं मॉडिफिकेशन करू. तुम्ही म्हणलात त्याच्यामध्ये, त्यापेक्षा मी असं म्हणेन, तुमच्या वडिलांना स्वयंपूर्ण व्हायची एक जिद्द होती, अगदी स्वयंपूर्ण झालं स्वावलंबी. म्हणून, स्वावलंबी. बाकी जगातली हो ऐश्वर्य त्यांच्याकडे चालत आली नंतर ते भाग वेगळा आहे, पण त्यांना हो स्वयंपूर्ण व्हायचं होतं, त्यांना शिक्षणाचं महत्व पटलं होतं असं म्हणूया. भयंकर. आणि त्यांनी तेच आम्हालाही शिकवलं ना की स्वावलंबी व्हा, स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या कष्टानी स्वेच्छेच्या बळावर जे काही तुम्हाला करता येतंय ऍज अ जबाबदार माणूस म्हणून तुम्ही करा, हेच आम्हाला शिकवलं बरोबर. आई आता दुसरा वडिलांनी. भाग, तुम्ही जो म्हणला की माधुकरी आणि हाँ भिक्षामध्ये काय फरक आहे, तो असा आहे, तो आता थोडा सामाजिक आस्पेक्ट आहे, त्याला तो आपला विषय नाही, पण त्याच्यामध्ये एक अध्यारूढ असं गृहित धरलेलं आहे. मधुकरी मागणारा बटू असतो, तो शाळेत शिक्षणाकरता मागतो त्याच्या हाँ मदतीसाठी, असं एक गृहित धरलेलं आहे. आणि ती त्याच्या त्या पुरती तो भीक नाही मागत. भीक म्हणजे अंगी बळ असताना त्याची डेव्हलपमेंट, त्याचे काय म्हणतात, तुमच्या अंगी प्रॉस्पेक्ट्स असताना सुद्धा तुम्ही ते न वापरता तुम्ही हाँ ती भीक. लोकांच्या काइंडनेस से त्याचा उपयोग करून घ्या. एनिवे, तर हा त्यातला छोटासा फरक आहे. तर आता आपण पुढे जाऊ की हो, म्हणजे माधुकरी आणि भिक्षा एकच आहे. हो ना. एखाद्या उच्च ध्येयासाठी तुम्ही शरीर, तुम्ही सांगता समाजाला की मी आला फक्त शरीराला भूक, आता जेवढी गरज आहे तेवढी माझी भागली पाहिजे, पण माझं ध्येय बरोबर. अन्न मागणं हे नाही. माझं ध्येय शिक्षण आहे म्हणा, की माझं हाँ ध्येय पुजारी पण शिकणं आहे म्हणा, जे काही आहे अगदी ते, बरोबर.
हे ध्येय माझं बरोबर उच्च आहे, त्यासाठी हो मला शरीर निर्वाहापुरतं तुम्ही मला शिधा द्या, अन्न द्या, एवढंच त्याच्या पाठीमागे हेतू. हो हो अगदी बरोबर आहे. धन्यवाद, मला बोलू दिलं आणि तुम्ही माझं ऐकलं आणि प्रश्नाचं पण निरसन झालं, उत्तर मिळालं. धन्यवाद. ओके. आता आपण असं करू, याची एक आज स्वतः आपला वेळ संपत आला, तर आपण एक फक्त प्रस्तावना बघू या ओव्या ओव्यांची. बघा की ही आपण फोड गेल्यावेळी आपण बघितली की या या समासातल्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये समर्थ घेतला मी क्षमा प्रार्थ कोणाला काही बोलायचं आहे का? हो नाही, मी म्हंटल मी क्षमा प्रार्थी आहे, तुमचा वेळ घेतला मी. नाही नाही वेळ नाही घेतला, आपली चर्चा चालू आहे, तुम्हाला आणखी काही सांगायचं असेल तर आपल्यापाशी आहे, 1 मिनिट बोला तुम्ही नाही असं. नाही नाही, तेवढ्यासाठीच मी दिलगिरी व्यक्त करते, नाही नाही तेवढ्यासाठीच दिलगिरी ना. नाही व्यक्त करायची, तुम्हाला याच्या पुढच्या क्लासमध्येही काही विचारायचं असेल तुम्ही हात वर करा, आपण थांबू, आपण नक्की. चर्चा. थँक्यू थँक्यू, धन्यवाद. फक्त त्या मधुकरी बद्दल मला काही जास्त ज्ञान नाही, तो सामाजिक विषय आहे म्हणून मी चर्चा त्याच्या संबंधी आटोपात आटोपशीर घेतली इतकंच फक्त. बरं थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. आता या समासाची फोड आपण गेल्या वेळेस बघितली होती की हा सबंध समास भिक्षा निरूपणच आहे, पण त्यातल्या त्यात फोकस 1 ते 5 ओव्यांमध्ये भिक्षा म्हणजे समर्थांना काय अपेक्षित आहे, आपल्या सगळ्यांना काय अपेक्षित आहे ते आपण आपले विचार व्यक्त केले. एक झालं. दुसरं, भिक्षा मागताना डूज आणि डोंट्स, साधक आणि बाधक गोष्टी कुठल्या, याच्यावर काही ओवी आहे. आणि मग भिक्षेचे व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ काय आहेत त्याविषयी आहे. पण या सगळ्याचा एक सार आपण एक काढूया आज. तर समर्थ जेव्हा भिक्षा असं म्हणतात तेव्हा त्याला वेगळी वेगळी डायमेन्शन्स आहे, 4 डायमेन्शन्स आहेत असं आपण धरून चाला. 4 डायमेन्शन्स आहेत. पहिलं डायमेन्शन आहे आध्यात्मिक, की मी भिक्षा घालणारा असेल तर तो म्हणेल की मी आय एम मला जमत नाहीये, पण आय एम सपोर्टिंग दी आयडियल, आय एम सपोर्टिंग द अटमोस्ट टॉप मोस्ट आयडियल अध्यात्माचं जे आहे ते मी सपोर्ट करतोय. हा, आणि जो घेत आहे भिक्षा त्याला ते जगण्याचं ते स्वातंत्र्य त्याच्यामध्ये तो अनुभव आहे, ते एक आध्यात्मिक अंग आहे भिक्षे. बरं का, दुसरं अंग काय आहे? तर एक वैयक्तिक साधना किंवा पर्सनल स्पिरिच्युअल ग्रोथ आहे, की वैयक्तिक साधना म्हणजे आता बघा ज्ञान होण्यासाठी वैराग्य अंगी येणं जरूर आहे की नाही, त्यालाच आपण चित्तशुद्धी म्हणून असं सुद्धा म्हणतो, की चित्तशुद्धी यायला मला माझे रागद्वेष आवडीनिवडी माझ्या कमी केल्या पाहिजेत की नाही, जे मिळेल ते अन्न खाल्लं पाहिजे की नाही, तर ही माझी वैयक्तिक साधना आहे. ही वैयक्तिक साधना म्हणून या भिक्षेला एक आहे, त्यातनं मला वैराग्य मिळवायचंय. ही जी भिक्षा मिळत आहे ती तर मिळतच आहे, ते एक झालं, पण त्याच्यामध्ये आणखीन गहन अर्थ काय आहे, की मी वैराग्य कमवतोय. म्हणून बघा आश्रमामध्ये जे हां आहे सगळं अन्न आहे ते सगळ्यांना हे मिळेल, तुम्हाला तुमची आवड निवड काही असू दे, तुमचा वाढदिवस असू दे नसू दे, सगळ्यांना एक अन्न मिळतं, एक प्रकारचं हळूहळू वैराग्यच आहे. त्याची एक तुम्हाला गमतीची मला आठवण झाली ते सांगतो. एका सत्संगामध्ये हा विषय चालू होता भिक्षेचा, एका गृहस्थांनी विचारला नवरा बायको दोघे बसले होते बरं का, त्यांना त्यांना त्यांच्या गुरुने सांगितलं होतं की आता गृहस्थ होतात आपण सगळे बसलेले इथं गृहस्थ आहोत, आपण काय भिक्षेचं वर्णन करणार किंवा हे करणार, तर त्यांच्या गुरुने सांगितलं की जो काय पानात पदार्थ एकदा वाढला आहे ते पान तसंच मागायचं काही नाही, पानात वाढलं तुम्ही त्यांनी वाढणाऱ्यांनी वाढलं तर खा नको म्हणा, पण तुम्ही मागू काही नका, मौनामध्ये जेवण करा. तर झालं काय हे त्यांनी सांगितलं, पण त्यांच्या पत्नी त्यांना म्हणल्या म्हणे हे सांगितलं त्यांना त्याच्याबरोबर एक सांगा की चिडू नका. ते म्हणले काय झालं? ते म्हणले काल कुठला पदार्थ केला होता तो यांना आवडत आवडला असेल वाटतं म्हणून ते खुण्यानं सांगत होते, तर ते घरातल्या लोकांना काही कळलं नाही. मोठं घर होतं, 3 भाऊ 4 बहिणी, मोठं
त्या घरातल्या लोकांना काही कळलं नाही. मग उठल्यावर जे ओरडले, तुम्हाला कळत नाही का मला हा पदार्थ आवडतो? पत्नी म्हणल्या मध्ये मागायचा. याला काही गुरु आज्ञा पालन केलं असं म्हणत नाही कोणी. हे आपलं गमती ना, ठीक आहे. पण वैयक्तिक साधना तर खरी की नाही, ही वैयक्तिक साधना खरी. जे काय तुमच्या गुरुने सांगितलं काय साधं, आपलं जे काय केलंय ना घरी, ते चला शिजवा खा, ते त्यात जास्ती तुम्ही त्यात भानगडीत पडू नका. अहो तुम्हाला सांगतो, अशी घरं आता आहे, आता तक्रार म्हणून नाही सांगत, पण अशी घरं माहिती आहेत. एकांच्या घरी आम्हाला बोलवलं होतं, आता हे हरतालका झाल्या ना परवा, गौरी त्याच्यासाठीच त्यांनी काही असे काहींच्या घरी गौरीला पुष्कळ किती पदार्थ बनवतात वाटतं, माहित नाही किती, 64 भाज्या काही माहित नाही काही बनवले होते. हो त्या बाईंनी दिवसभर, आगल्या दिवशी रात्री 1 उठल्यावर त्यांनी उपास करून सगळे पदार्थ बनवले. आणि त्यांचा मुलगा 11वी 12वीत आणि मुलगी म्हणले आम्हाला नाही खायचं, ते दोघे जाऊन फास्ट फूड मधनं काहीतरी जाऊन घेऊन आले. आता काय करणार, असं असं आहे. आपण आपलं आपल्याला जेवढं झेपतंय तेवढं आपल्याकडनं करावं, बाकी भगवंताची इच्छा. ते किती कठीण गेलं असेल बघा त्या गृहिणींना, पण आता काय करणार, प्रसंग असा आहे. बरं ते असू दे. तिसरा भिक्षेचं एक आहे ते ज्ञान उन्नती, म्हणजे प्रत्येक जण म्हणजे काय डेडिकेटेड टीचर्स. आता हे आता कालबाह्य, ही पण कालबाह्य होत चालले बघा. डेडिकेटेड टीचर्स, आयुर्वेदाचार्य असत, शाळेतले प्राथमिक शाळेतले शिक्षक असत, या अनेक ज्या काही कला, ज्योतिषी असत, या अनेक कला भारतीय इतिहासामध्ये ते मोबदल्याची अपेक्षा ठेवून शिकवत नसत हे शिक्षक. ते मोबदला न घेता जो येईल त्याला, संस्कृत शिकवणारे किती आहे, ते असे संस्कृत शिकवायचे की ये रहा, ते बघू ज्ञानेश्वरी शिकवणारे किती आहेत. ते सपोर्ट करायला भिक्षा देणं जरूर आहे समाजाने. असे अशी गुरुकुल जे म्हणायचे गुरुकुल पद्धतीने, सगळे त्यांचा काही दृष्टिकोन आध्यात्मिक नसेल, संस्कृत शिकणं असेल, आयुर्वेद शिक्षण असेल, जे काही असेल ते शिक्षक म्हटल्यावर अन्न ज्ञानदान तो करतो, त्या बदल्यात त्याला त्याचा उदरनिर्वाहापुरत मिळवण्याचा त्याचा समाजाकडनं म्हणजे हक्कापेक्षा समाजाचं ते ऋण आहे, आपण ते देणं लागतो त्या शिक्षकाला. या अर्थाने सुद्धा हे पण एक भिक्षेचं अंग आहे. आणि चौथा अंग ही आता समर्थांची विशेष त्याच्यात ते म्हणले की असा जरी कोणी महंत नेता असला तरी तो म्हणे त्याच्या त्याच्या ज्याकडनं जे अंकित आहेत किंवा त्याचे जे मित्र आहेत किंवा त्याचे जे काय म्हणायचं डिवोटीज आहेत त्यांच्याकडनं न घेता तरी सुद्धा तो बाहेर बाहेर भिक्षा मागायला नगरामध्ये कुठेही जातो मुक्तपणे. का? तर म्हणे मुक्तपणे आपल्याच परिसरामध्ये शहरामध्ये मुक्तपणे हिंडल्याने त्याला समाजाची पल्स ओळखते, तो कोणावर अवलंबून असत नाही, जनमानसात काय चाललंय हे त्याला कळतं. आणि त्याच्या त्याचा मठ असेल, संप्रदाय असेल, तिथल्या लोकांना असं नको की हा नाही मी केलेलं जेवण आमच्या स्वामींना आवडतं, मी केल्याशिवाय मी केलेलं अन्नाशिवाय ते खात नाही, असं काही नाही. ते स्वामी मुक्तपणे फिअरलेस लीडरशिप त्यांना येते. आणि हे समर्थांचं विशेषत आहे की त्यांचे महंत त्या काळीस असे जनमानसात सगळीकडे हिंडून त्यांनी अनेक तऱ्हेचं राज्याला, जो राजा आहे त्याला मदत केली की लोकांपर्यंत पोहोचवायला, लोकांपर्यंत लोकांच्या मनात कुठला असंतोष आहे, कुठे काय चालू आहे, हे सगळी समाजाची जी पल्स आहे, नाडी, ती ते त्यांच्या महंतांपर्यंत राजापर्यंत पोहोचत असत. तर हे 4 वेगवेगळे डायमेन्शन्स या भिक्षेच्या ह्याच्यात आहेत. आणि ही ते सगळे या ओव्यांमध्ये व्यक्त झालेत. ते आता आपण पुढच्या सोमवारी बघू. आता मी इथे थांबतो, मी प्रार्थना म्हणतो, मग आपल्याला ह्याच्यावर आणखीन काही चर्चा असेल, भिक्षा आणि भिक्षेसंबंधी आणखीन काही व्यक्त करायचं असेल मत, अनुभव, तर आपल्यापाशी वेळ आहे. ओम पूर्णमद
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ॐ।